नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कल या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपलं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं स्पर्धा परीक्षाचं अंदाजित वेळापत्रक सन 2023 चाललेलं आहे. नुकतंच जे आहे साईटवरती पब्लिश झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण तुमच्यासाठी ते उपलब्ध करून देत आहे. तर मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता वेबसाईटवरती. अपडेट्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल ते जे अपडेट्स येत आहेत त्याच्यामध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन 2023 तुम्ही ते बघितलं. आज हा वेळापत्रक आलेला आहे जो आयोगाच्या साईटवरती पब्लिश झालेला आहे. त्याच्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2023 याच्यामध्ये जाहिरात निघणार आहे. जानेवारी 2023 मध्ये याची पूर्वपरीक्षा होणार आहे. 19 मार्च 2023 निकाल मे मध्ये लागेल. मुख्य परीक्षा जुलै महिन्यामध्ये आणि त्याचा निकाल सप्टेंबर मध्ये. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 गट ब आणि गट क ची जी संयुक्त परीक्षा आहे त्याचं आलेला डिटेल्स याच्यामध्ये. जानेवारी 2023 मध्ये गट क आणि गट ब ची जाहिरात निघेल. याच्यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी, कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक, कर सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, लिपिक टंकलेखन, तांत्रिक सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक असे सर्व हे एकत्रित केलेलं आहे. आणि 30 एप्रिल रोजी याची पूर्वपरीक्षा आणि याचा रिझल्ट लागेल जून मध्ये. त्यानंतर मित्रांनो, समोर वळूया महाराष्ट्र राजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा. ही याच्या डेट्स आलेल्या नाही आहे, फक्त इथे टाकलेलं आहे. याची 2 सप्टेंबर 2023 ला मुख्य परीक्षा म्हटलेली आहे. महाराष्ट्र राजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा त्याची सुद्धा मुख्य परीक्षेची तारीख दिलेली आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2023 याची 10 सप्टेंबर 2023 मुख्य परीक्षेची तारीख दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, समोर वळूया महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2023 जी नव्यानं आता सुरू झालेली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा 2023 याच्यामध्ये राज्यसेवा परीक्षा, यांत्रिकी अभियांत्रिकी, विद्युत यांत्रिकी, स्थापत्य, विद्युत यांत्रिकी, कृषी सेवा, सहाय्यक नियंत्रक, अन्न औषध प्रशासक सेवा, वन सेवा हे सर्व कंबाईन केलेलं आहे याच्यामध्ये. आणि याची जून 2023 मध्ये याची जाहिरात निघेल. अंदाजित याचा निकाल जो आहे जुलै मध्ये येईल. बाकी मुख्य वगैरेच दिलं नाही आहे. त्यानंतर राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 खाली दिलेला आहे. तर मुख्य परीक्षा 30 सप्टेंबर 2023 प्रस्तावित तारीख दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा याची 14 ऑक्टोबर दिलेली आहे तारीख. विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा याची सुद्धा त्याच्यामध्येच आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा ते सुद्धा 14 ऑक्टोबरच दिलेली आहे. महाराष्ट्र विद्युत यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 15 ऑक्टोबर या तारखा दिलेल्या आहे. कृषी सेवा त्यानंतर मुख्य परीक्षेच्या तारखा दिलेल्या ऑक्टोबर मध्ये 28 ऑक्टोबर. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 4 नोव्हेंबर. तसं हे संपूर्ण वेळापत्रक दिलेलं आहे. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आपल्याला याला बघायला मिळालेलं आहे अराजपत्रित गट ब कट क सेवा 2023 जानेवारीमध्ये याची ऍड निघेल. त्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्वपरीक्षा 2023 याची जाहिरात जी आहे फेब्रुवारी 2023 मध्ये निघेल. हे आपल्याला याच्यामध्ये अंदाजित वेळापत्रक मध्ये कळलेलं आहे. तरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अपडेट घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.